नमस्कार गुरुजी, माझं नाव अर्चना। माझा प्रश्न ज्योतिषाविषयी आहे। लग्नाच्या वेळी ते जन्मकुंडली जुळवतात आणि म्हणतात की मुलीमध्ये खूप दोष आहेत, तिचं आधी झाडाशी लग्न लावलं पाहिजे। अरे तो अगदी चांगला नवरा आहे। कुंभदोष आहे तर अर्धकाल सर्प दोष आहे आणि बरंच काही, तर हे गरजेचं आहे का कुंडली जुळवणं? आणि हा गोत्राचा सगळा काय प्रकार आहे मला जाणून घ्यायचं। मला कुंडली विषयी काही माहित नाही, पण झाडाशी लग्न करणं ही चांगली कल्पना आहे। इतका स्थिर नवरा, पण नंतर ते झाड तोडायला सांगतात, तो प्रॉब्लेम। खरं तर मी यापेक्षाही चांगलं स्थळ सुचवू शकतो। मी तुमचं लग्न डोंगराशी लावून देऊ शकतो। कायमच असणार बरं का तुमच्यासोबत, कधीच वाद घालत नाही तुमच्याबरोबर, कायम उपस्थित असतो, आदर्श नवरा हो ना। तर आपण खूप जास्त भाऊ करतोय दोन लोक एकत्र येण्याबद्दल। शेवटी दोन लोकांना एकत्र यायचं असतं कारण काही गरजा असतात, ठीक आहे, शारीरिक गरजा असतात, मानसिक गरजा असतात, भावनिक गरजा असतात, सामाजिक, आर्थिक आणि इतर प्रकारच्या गरजा। ह्या सगळ्याला सुंदर पद्धतीने पूर्ण करण्यासाठी आपण काही व्यवस्था करतो ज्यामुळे आपण ह्या गरजा पूर्ण करू शकतो जरा सुंदर पद्धतीने, कारण आपल्या गरजा काही वेगळ्या नाही आहेत इतर कुठल्या प्राण्यापासून ह्या धर्तीवरच्या, त्याच गरजा आहेत। एवढंच आहे की आपल्याकडे ठराविक पातळीची बुद्धिमत्ता आणि संवेदना असल्यामुळे आपल्याला त्या सुंदर पद्धतीने पूर्ण करायच्या असतात, यालाच म्हणतात लग्न, बरोबर ना? हॅलो, लोक म्हणतात ते स्वर्गात बनतं, म्हणूनच मला वाटतं की ते फसतं। कारण मुळात दोन लोकांना एकत्र येण्यासाठी ग्रह जुळवणं खूप सोपं आहे, त्या सगळ्या गोष्टी ठीक करता येतात बरं का, पण ह्या दोन मूर्खांना जुळवणं कोणालाच माहिती नाही आहे ते कसं करायचं। जोपर्यंत तुम्ही या नात्यामध्ये ह्या हेतूने प्रवेश करत नाही की काहीही करून मी माझं सर्वोत्तम दिलं पाहिजे ह्या व्यक्तीला जी आत्ता माझ्यासोबत बसली आहे, जर तुम्ही कोणत्याही नात्यामध्ये या हेतूशिवाय उतरलात तर साहजिकच ते त्रासदायक होईल। जर तुम्ही दुसऱ्या कोणाकडून आनंद कसा पिळवून काढता येईल ते पाहत असाल तर सुरुवातीला ते सगळं छान रोमॅन्टिक वाटेल, काही काळानंतर तो एक मोठा अनर्थ ठरेल। नॉट बिकॉज स्टार्स आर क्लॅशिंग, ग्रह जुळत नाहीयेत म्हणून नाही, केवळ ह्यामुळे की तुम्ही दुसऱ्यामधून आनंद पिळून काढण्याचा प्रयत्न करताय आणि ते तुमच्यामधून नक्कीच ह्यातून संघर्ष निर्माण होणार काही काळानंतर। जर तुम्ही पाहत असाल की कसं मी स्वतःला झोकून देऊ शकतो दुसऱ्या व्यक्तीसाठी आणि ती व्यक्तीसुद्धा तेच करत असेल, मग ते अगदी सुंदर नातं बनतं। जर हे फक्त तुम्हीच करत असाल आणि दुसरा माणूस तितका प्रयत्न करत नसेल तरी तुमचं आयुष्य छान असेल, त्याचं आयुष्य गोंधळलेलं असेल हो, कारण बघा एक जोक सांगतो तुम्हाला, ठीक आहे, हा जरा गंभीर प्रश्न आहे पण एकदा असं झालं, शंकरन पिल्लई विद्यापीठामध्ये होता, तर तो एक दिवशी त्याच्या प्राध्यापकांकडे गेला आणि म्हणाला, सर मला तुमची एका अगदी महत्त्वाच्या गोष्टीसाठी मदत हवी आहे। प्राध्यापक म्हणाले, नक्कीच, मी त्याचसाठी इथे बसलो आहे, सांग काय पाहिजे तुला। मग त्याने तिथल्या कॉलेज ब्युटीचं नाव घेतलं, बहुधा तुम्हीच, आणि म्हणाला, सर मी तिच्या पूर्णपणे प्रेमात आहे आणि मी 50% यशस्वी झालो आहे, मला तुमची मदत हवी आहे। प्राध्यापक म्हणाले, हे बघ मी इथे शैक्षणिक बाबतीत मदत करण्यासाठी आहे, ह्या प्रकारच्या गोष्टींसाठी नाही, पण तरीही 50% यशस्वी झाला आहेस म्हणजे काय? तो म्हणाला, सर मी तिच्या पूर्णपणे प्रेमात आहे पण तिला ते माहीत नाही आहे, ते उरलेले 50% तुम्ही मला मिळवून द्या। तर जरी ते 50% असलं, जेव्हा तुम्ही प्रेमात असता ते तुम्हाला खूप छान वाटतं। खरं तर हे दुसऱ्या माणसाला माहीत नसलेलं चांगलं आहे, कारण आता हे पूर्णपणे तुमचं आहे, दोन्ही बाजू तुम्ही सांभाळू शकता, कारण माणसं म्हणजे
बरं का, ते खालीवर होत असतात. तर दोन लोकांना जुळवण्यासाठी तुम्हाला ग्रहांची ताऱ्यांची जुळवाजुळव करावी लागते का? अजिबात नाही. एवढंच आहे की आपण उगाचच याचा खूप भाव करतो आहे. आता तुम्ही गोत्राबद्दल बोललात, ही फक्त एक सोपी पद्धत होती, एक पारंपरिक पद्धत होती अनुवंशिक शुद्धता राखण्याची प्रजननासाठी, कारण लग्न हे शेवटी प्रजननाविषयी आहे. ठीक आहे, तुम्ही आणि मी इथे आहोत कारण कोणीतरी मुलं जन्माला घातली, नाही का? तर अनुवंशिक शुद्धता राखणं, जेणेकरून ज्यांना कुठल्या तरी प्रकारे भाऊ बहीण मानलं जाऊ शकतं ते लग्नबंधात एकत्र येऊ नयेत, त्यासाठी त्यांच्याकडे एक विस्तृत यंत्रणा होती. पण ती सगळी यंत्रणा गोंधळून गेली आहे. आता कोणालाच माहिती नाही आहे कोण कोण आहे. काही समाजामध्ये थोडेफार अवशेष शिल्लक असतील, पण मोठ्या प्रमाणात आपल्याला माहीत नाही आहे की कोण कोण आहे. काही अनुवांशिक अभ्यास आहेत जे तुम्ही बघितले तर दुर्दैवाने तुम्हाला दिसेल. आत्ताच कोणीतरी बँगलोरमध्ये धक्का बसल्यासारखं सांगत होतं की सद्गुरू, असं दिसतंय की माझ्यात थोडं रोमेनियन रक्त आहे. मी म्हटलं मला सांगू नका ते कसं घडलं. पण तर आपल्याला माहीत नाही की हजारो वर्षानंतर काय घडलं आहे. आता त्याने काही फरक पडत नाही, पण छोट्या समाजामध्ये जिथे लोक जवळजवळ राहिलेले आहेत तिथे हे राखणं महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा बाकी सगळ्यांना असं वाटतं की ज्या माणसाशी तुम्ही लग्न करताय तो तुमचा भाऊ आहे, मग खूप अवघड होईल त्या ठिकाणी राहणं. बरं का, तुम्ही कुठेतरी लांब असाल, तुम्हाला माहीत नाही कुठेतरी 25 पिढ्यांनंतर तुम्ही तुमच्या भावाशी लग्न करत असाल, पण तुम्हाला माहीत नाही आणि ते खूप लांबचं आहे. पण लहान समाजामध्ये हे महत्त्वाचं असतं, तर त्याचा आदर करणं चांगलं आहे जर समाज छोटा असेल तर. पण तुम्ही जर बाहेर गेला असाल कोणत्या तरी मोठ्या शहरात, मग या गोष्टींनी काही फरक पडत नाही. पण खेडेगावात हे महत्त्वाचं आहे, कारण प्रत्येकजण प्रत्येकाला ओळखत असतात. सामाजिकदृष्ट्या ते अडचणीचं बनतं. तर तुम्हाला हवं त्याच्याशी लग्न करा, कारण जर तुम्हाला नको असलेल्या माणसाशी तुम्ही लग्न केलं तर तुम्ही तुमचं आयुष्य दुःखी कराल, दुर्दैवाने ते जीवनसुद्धा दुःखी कराल. मी त्या माणसाला वाचवायचा प्रयत्न करतो आहे.